आजही 24 तास एक पाऊल पुढे। सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मल्लारफेड इथं एका विद्यार्थ्यानं शेतीचं अर्थकारण समजून घेत 8 लाख रुपयांचं उत्पादन घेतलंय। उसाचं पीक परवडत नसल्यानं तांत्रिक शेतीच्या माध्यमातून त्यानं फुलशेतीचा पर्याय स्वीकारला आणि साऱ्यांनाच थक्क केलंय। दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे राज्यातला शेतकरी अडचणीत सापडलाय, मात्र अशा परिस्थितीतही हार न मानता साताऱ्यातल्या मल्लारपेट इथल्या बीएचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं साऱ्यांना थक्क करेल अशी किमया करून दाखवली आहे। रोहित रावजी पाटील नावाच्या विद्यार्थ्यानं पारंपरिक शेतीला छेद देत 10 गुंठे क्षेत्रात फुलशेती केली आहे। त्यासाठी त्यानं आधी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेऊन ग्रीन हाऊस उभारलं, 2.5 लाख रुपये खर्च करून 7,000 रोपं खरेदी केली। आधी 8 ते 10 दिवस पाणी फवारणी करून तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी त्यानं ठिबक फॉगर सिस्टीमही बसवून घेतली। मला 150 ट्रॉल्या लाल माती लागली, ती टाकल्यानंतर आम्ही स्ट्रक्चर उभारणी सुरुवात केली। स्ट्रक्चर उभारताना आम्ही प्रथम खड्डे काढले, त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटने डाम उभे केले, त्यानंतर आम्ही स्ट्रक्चरची बांधणी केली। दिवसातून 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ 10-10 मिनिटं पाणी दिले। उन्हाळ्यात आम्ही टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी फॉगर ही सिस्टीम बसवून घेतली, त्याद्वारे टेम्परेचर कंट्रोल करण्यास आम्हाला भरपूर मदत झाली। रोज सकाळी आम्ही साईडचे कर्टन सकाळी 8 ला उघडतो, संध्याकाळी 4 ला बंद करतो, त्यामुळे वर्षभरात त्यानं 3.5 लाख जरबेरा फुलांचं उत्पादन घेतलंय। सरासरी 3 रुपये दरानं त्यानं 10 लाखांची उलाढाल केली आहे। खर्च वजा करता त्याला सुमारे 8 लाख रुपये इतका नफा झालाय। तर मशागतीसाठी मला 2 लाख रुपये खर्च आला, त्यानंतर रोपांसाठी मला 2.5 लाख रुपये खर्च आला, त्यानंतर आम्ही खतासाठी आमचे 1.5 लाख रुपये आतापर्यंत गेलेले आहेत। वर्षभरात मला एकूण इन्कम 8 लाख रुपये झालेला आहे। एकूण शिक्षणासोबत पारंपरिक शेतीला फाटा देऊन फुलशेतीमध्ये नफा कमावत या तरुण शेतकऱ्यानं ग्रामीण भागातल्या तरुणांपुढे नवा आदर्श निर्माण केलाय। झी24 तास साठी श्रीनिवास डोंगरे, सातारा। झी24 तास एक पाऊल पुढे।